आणि एकूणच या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले आपण ऐकूयात. बोलण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. सर, काय सांगाल, विदर्भामध्ये काँग्रेसने मोठं कमबॅक केलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वतः भाजपाचा जो बालेकिल्ला होता नागपूरचा, तो सुद्धा या ठिकाणी पराभूत झालेला आहे. नाही, नागपूर आमचं चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्थिती आहे. जिथे यश मिळालं त्याचं तर अभिनंदन आहे, जिथे अपयश असेल तर आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल, विचार करावा लागेल कसं पुढे काम करायचं. खातेवाटप सर झालेलं आहे, मात्र या खातेवाटपामध्ये विजय वडेट्टीवर नाराज आहेत. ते पहिल्या कॅबिनेटला आले नाही, आज एक विशेष व एक दिवसाचं अधिवेशन आहे, त्यावरती जो दांडे मार लवकरच येतील, सामील होतील, काही प्रॉब्लेम नाही. आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचा कमबॅक झालेला, मात्र ज्या ठिकाणी आम्हाला कमी मतदान मिळालेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही आत्मपरीक्षण करणार असल्याचं सामटेविषयी बोलताना स्पष्ट केलं आहे. कॅमेरा राकेश सर, तुषार सामटे, मुंबई.